आम्ही पहिल्या तीन कस्टमरांना असं गिफ्ट देणार आहे मी तुम्हाला सांगतो पहिलं कस्टमर आम्हाला असं भेटलंय तर नमस्कार महाराष्ट्र मंडळी मंडळी का पब्लिक महाराष्ट्र पब्लिक महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र फॅमिली आपल्या सगळेसाठी यमक जुळणारे बरेच शब्द आहेत आणि आजचा जो मुद्दा आहे तो विषय असा आहे आज किती दहा तारखेला आपलं एच पी ज्वेलर्सचं उद्घाटन झालं आहे आता काय मोजक्याच लोकांना बोलवलं होतं मी त्यातून मी लोकं आली नाहीत आता माझी एक चूक झाली की मी माणसांना बोलवलं हे बिझनेस आहे लेडीजच्या रिलेटेड आणि मी बोलवलं माणसांना आणि त्यातली त्यात आपलं घरगुती मग कोणी माणसं आलीच नाहीत ज्यांना आपल्याबद्दल प्रेम आहे ती व्यक्ती एका शब्दावर आली ज्यांना आपण फोन केला ते काय आले नाहीत पण जाऊ द्या बहुतेक त्यांना लाज वाटत असेल घरी येण्याची ह्याची त्याची जसं की घरी शॉप आहे आणि त्या तिथे बायांचं बिझनेस असल्यामुळे काही लोकांना ते जरा दसक म्हणजे अफोर्ड वाटला म्हणतात ते ओके जेव्हा बाहेर शॉप ओपन करू आपण नंतर त्याच लोकांना बोलू बघू आहेत का का तर शून्यातून सुरुवात केली खूप दिवसानंतर आम्ही बिझनेस ओपन केला आहे आणि करणं करायची हिंमत म्हणजे करावंच म्हणलं आई आपलं एवढं सोशल मीडिया महाराष्ट्रावर आपले एवढे व्हिडिओ पसरतात एवढे लोक लाईक करतात देतील आपल्याला ऑर्डर बदलतील आपले, आपले, बदलती आपले दिवस बिझनेसमुळं म्हणून हा सगळी खटाटोप आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज किती एकोणीस तारखे ना आज नऊ दिवस झालेत बिझनेस ओपन करून एक दोन तीन हार गेलेत आणि सुरुवात रिस्पॉन्स कमीच येतो तो, तो विषय नाही आहे ते काय माझंच नाही बाहेर जरी शॉप टाकला असता तर लोक आली असती बंद कर लोका आने लेडी लोका तल, आने, का लोक आले असती आणि म्हणजे लेडीज लोक आले असती बघितलं असतं डिझाईन कशी आवडते की नाही आवडते आणि या बसा मॅडम बंद करून आला का तर विषय काय आहे बायको फोनवर बोलून बोलून वाईट टाकून गेली आहे फोन एवढा येतात की प्रमाणाच्या बाहेर मग कोण मधातच दा विनायक दादा पूजा ताईचा नंबर मागतात तर त्यांचा आम्हाला नंबर देतात नाही कसं असतंय ज्यावेळेस एक माणूस हजार लोकांना तोंड देतो त्यावेळेस त्याला त्याची परिस्थिती माहिती असते तुम्ही त्यांना जाऊन भेटा आम्हाला काही नंबर मागू नका त्यांचा का, का तर आम्ही नंबर दिला तर ते परत त्यांना जास्त अजून टेन्शन वाढते त्यांच्या मागे काम असतात आमच्या बी मागे काम असतात तर विषय कसा आहे की कुणी त्यांचा नंबर वगैरे मागू नका आणि हा मेन गोष्ट हा लेडीज साठी नंबर आहे हा बेरात्रीचा फोन करायचा नाही दोन तीन दहा वाजता सॉरी दहा वाजता मोबाईल स्विच आहे फक्त लेडीजसाठी हा नंबर आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा फोन करू नका ताई व्हॉट्सॲप करा व्हॉट्सअॅप केलं तर एका टायमाला चार चार लोकांना आपण बोलू शकतो जरी एक फोन आला तर परत बोलता येत नाही असंही आणि आमचं लिकरू लहान आहे त्याच्यामुळे हिला लेकराला बी सांभाळावं लागतंय आणि वरून ते रिप्लायला बी त्यांना हे करावं लागतंय डिझाईन रिप्लाय द्यावं लागतंय फोटो टाकावं लागतं ही डिझाईन आहे तर अजून एक महत्वाची गोष्ट एक तारखेला माल नवनवीन डिझाईन लेडीज साठी नेकलेस मिनी गंटन अजून काय काय असतं मला काय माहिती अंगठ्या बांगड्या सगळं जे लेडीज साहित्य आहे ते सगळं आणणार टेट ही नंबर सेव्ह करून घ्या वरचा आणि तुमचा बी आम्हाला मॅसेज टाका की माझे हे नाव आहे माझा नंबर सेव्ह करा काही लोक म्हणतात की आमचा तुम्ही नंबर सेव्ह नसल्या केल्यामुळे आम्हाला टेट दिसत नाही तर जो कोणी हाय बोलेल की ताई मला ज्वेलरी घ्यायची आहे आणि हे माझं असं असं नाव आहे नाव टाका आम्ही लगेच ते नंबर सेव्ह करून घेतो आणि गाव एक टाका तर आपलं पहिलं पार्सल गेलं आहे आठ दिवस झालं अजून ऑर्डर नाही आहे पण एक ऑर्डर गेली मित्रांनो एक ऑर्डर गेली ती मी बुलढाण्याला गेली आत्ता जस्ट मी त्याला त्याचा ट्रॅक आय डी सेंड केला त्याने ट्रॅक आय डीसुद्धा मागितलं नाही त्यांचं नाव आहे सुदर्शन तर त्यांनी तुम्हाला सांगतो पहिलं कस्टमर आम्हाला असं भेटलं आहे की आम्ही त्याला किंमत सांगितली आणि त्यांनी काहीच बोलले नाही डायरेक्ट ऑर्डरच तर आम्हाला खूप भारी वाटलं दोन शब्दात व्यवहार झाला आहे पहिलं कस्टमर आमचं खूप भारी वेळ आहे म्हणजे आसपास गेलेत हार पण बाहेरच्या ऑनलाईन पहिलं गिराय गे गेलेलं आहे आठ दिवस झालं म्हणजे खूप असं रिस्पॉन्स कमी वाटतो आहे पण कसं असतं सुरुवात आहे त्याच्यामुळे ह्याला वेळ लागणार असं काही नाही आहे तर ऑर्डर नक्की द्या तुमच्यापास घरपोच अवश्य पोचणार आहे असं समजू नका घरपोच पोचणार नाही आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल तर भिवू नका की बाबा पैसे घेतील आमचं कसं आहे आधी तुम्हाला पेमेंट करावं लागेल ॲडव्हान्स पेमेंट केल्याच्यानंतरच तुम्हाला आम्ही लगेच इथं माल पॅकिंग करू आणि तुम्हाला ट्रॅक आय डी दिला जाईल एक पोस्ट आणि स्पीड पोस्टनं करतोय त्याचा स्पीड पोस्टचा ट्रॅक तुम्हाला दिला की ते तुम्ही ते गुगलवर जाऊन त्याचं टाकायचं आणि सर्च करायचं तर तुमचं पार्सल कुठपर्यंत आलं आहे हे सगळं धावतंय आहे निता या टिंबुरीनं सोलापूरला गेलं सोलापूरवरनं इकडे गेले तिकडे गेलं ते तर धावतंय त्यामुळे पैकी ऑर्डर द्या आणि तुम्हाला तुमचं पार्सल पोस्टात टाकलं की झिरो मिनटात लगेच ट्रॅक आय डी तुम्हाला व्हॉट्सअप करतो मी त्यामुळं काही लोक लयजण आणि पेमेंट पस्तूर येतात पेमेंट कसं करावं लागेल डिझाईन आवडली की पेमेंट कसं करायला लागेल लगेच हितच घोडं पेंट खात आहे कारण पहिलं पेमेंट म्हणलं की म्हणतात थांबा विचारून हा तर घाबरतात लोक घाबरू नका बिनधास ऑर्डर द्या काय लयजण लय टेन्शन घेतात की आपण जर पार्सल पैसे पे केलं तर ह्यांचं येते की नाही माझा ऍड्रेस लिहून घ्या औदुंबर रामभो गवारे राहणार बेंबळे रोड एच पी गॅस गोडवान जवळ गोडवान पैसे आलं की तुम्हाला गवारेचं घर कुणी बी सांगताय डायरेक्ट इथं येऊन केस ठोका नाही मला येऊन मारा तुमचे पैसे घेऊन जावा तुमचं जर पार्सल तुमचं पार्सल जर तुम नाही भेटलं तर आता ऍड्रेस दिलाय आता घाबरायचं नाही आणि ऑर्डर बिंदच द्यायची तुमचा पैशाचा फ्रॉड तु पण अजिबात होणार नाही आणि सगळ्यांना जा घरपोच स्पीड पोस्टानं आठ दिवसाच्यात पाच सात दिवसाच्यात जवळ जेवढे जवळ असतील तेवढं लवकर पोचल पोचल का नाही ना हां तर बोलून बोलून तोंडाला त्याचं बोलायची इच्छा नाही तर फोनवर लई बोलती मोबाईल आता आम्ही विमानावर टाकलाय का तर आता काम चालू आहे व्हिडिओ बी चालू आहे म्हणून म्हटलं थोड्या वेळानं परत विमान काढायचं आणि हे करायचं काय केली हे भांग कोणी पाडलंय माझी पचपच केला तोंडा मी म्हणली परी आज अशी काय दिसायला लागली तोंडावर तिचं नाव काय कराय तिचं नाव काय वैष्णवी वैष्णवी स्वा कोणाची ही स्वामाची स्वामाची हा वैजूची भावाची भुर्गी काय परे बाळ इकडे तर इकडे की बाळा त्यांना मन ऑर्डर देत आहे का नाही की म्हण की बाळा लाजूच असत काय तर आम्ही गमत नक्की ऑर्डर द्या म्हणा आम्हाला तुमचा माल पोचेल तुमच्यापासून <laughs> तर ओके मित्रांनो आता तुम्ही की ही टायवेल घेऊन काय करालोय तर आंघोळ वगैरे झालेली आहे तर विषय असा आहे की आम्ही व्हिडिओ शूट करायला लागलोय आणि पारुसा आ, पारुसा सीन आहे सुरुवातीला एकदम पारुसा सीन आहे तर हा जो व्हिडिओ येणार आहे कॉमेडी व्हिडिओ तो मराठीचं अकाउंट आहे आमचं औदुंबर आणि प्रगती कॉमेडी कपल हे मराठीत नाव आहे एक युट्यूब चॅनल आहे त्याला जाऊन भेट द्या जा, त्याला कंटिन्यू कॉमेडी असते तर आता सीन आम्ही चालू करतोय आता आता काय होतं कॅमेरा वगैरे पकडायला कोणी नव्हतं मम्मी गेली होती परीला शाळेत ना आणायला आता ती पण आली आता कॅमेरा वगैरे पकडायला झाली माणसं तर करतो सुरुवात आता व्हिडिओची काय 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 डवस्ती काय चुकलं काय माझं बोलायचं काय चुकलं काय नाही का तर ओके बाय बाय ऑर्डर द्यायला विसराय नका वाट बघतोय आणि हो सांगायचं राहिलं आम्ही पहिल्या तीन कस्टमरांना असं गिफ्ट देणार आहे एक जणाला गेलय गिफ्ट गिफ्ट दिलंय अजून एकच माणूस राहिलेला आहे तर त्यांनी लवकर बुकिंग करावं आणि त्यांनी त्यांचं गिफ्ट मिळून जाईल त्यांना पटकन मिळवा ओके बाय